ठाकूरांचा देव होण्यापासून ते पहिल्या चित्रपटापर्यंत कसा होता रमेश देव यांचा प्रवास चला तर जाणून घेऊया आपलं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीला वाहून दिलेलं कुटुंब म्हणजे रमेश देव यांचं कुटुंब पत्नीसह दोन्ही मुलं दे देखील सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या या अवलियानं आपल्या स्टारडम व इतर कलाकारांच्या तुलनेत स्वतःची वेगळी छाप पाडली फक्त हिरोच्या भूमिका करणं ही रमेश देव यांची ओळख नव्हती कोणत्याही एका भूमिकेच्या बंधनात त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं नाही वेगवेगळ्या भूमिका करणं हेच त्यांचं करिअरचं वैशिष्ट्य होतं मराठीमध्ये नायकाच्या भूमिकेत रसिक प्रेक्षकांना भावलेले रमेश देव हिंदीमध्ये खलनायकाच्या भूमिकेतही तितकेच दर्जेदार अभिनय करताना दिसले अभिनेते रमेश देव यांनी संपूर्ण आयुष्य सिनेमा अभिनय कलाक्षेत्राला वाहून दिलं होतं रमेश देव यांनी केलेल्या अभिनयाचा पहिला किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लहान वयात रमेश देव यांनी अभिनयाला सुरुवात केली होती रमेश यांना त्यांचे वडील सेटवर घेऊन गेले तेव्हा एका सिनेमाचं शूटिंग सुरू होतं एक लहान मुलगा अभिनय करत होता पण त्याच्या अभिनयानं दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं समाधान होत नव्हतं तेवढ्यात कपूर यांचं लक्ष रमेश यांच्याकडे गेलं तर त्यांनी रमेश यांना बेटा तू काम करणार का अशी विचारणा केली असता आणि त्यांनी होकार दिला आणि अभिनय करण्यास सुरुवात केली अनेक जणांना याची कल्पना नसेल पण हेच रमेश देव यांच्या अभिनय क्षेत्रातलं पहिलं पाऊल होतं चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव म्हणजे रमेश देव ज्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे रमेश देव यांनी रमेश देव यांनी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला राजभिंडा राजभिंडा उत्कृष्ट अभिनय महान व ज्येष्ठ कलाकार म्हणून रमेश देव यांची ओळख आहे रमेश देव यांची मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कारकिर्द फार मोठी आहे त्यांनी दोनशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक हिंदी चित्रपट एकशे नव्वद मराठी चित्रपट तर तीस नाटकं आणि त्यामध्ये दोनशेहून अधिक शो अशी रमेश देव यांची चित्रपटसृष्टीमध्ये दीर्घ कारकिर्द आहे रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या आयुष्याविषयी त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाविषयी माहिती आपण जाणून घेत आहोत रमेश देव यांचा जन्म जानेवारी रमेश देव मूळ आडनाव ठाकूर असं होतं परंतु त्यांचे वडील मुंबईमध्ये न्यायाधीश होते रमेश देव हे खरे मूळचे राजस्थानातील जोधपूरचे परंतु त्यांचं बालपण कोल्हापूरमध्ये दे गेलं देव यांच्या वडिलांनी एका न्यायालयीन कामकाजात शाहू महाराजांना मदत केल्यामुळे शाहू महाराज म्हणाले ठाकूर तुम्ही देवासारखे धावून आलात तर तुम्ही ठाकूर नाहीत देवच आहात आणि तेव्हापासून रमेश यांचा आडनाव देव झालो इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये रमेश देव यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री नलिनी सराफ म्हणजे सीमादेव यांच्याशी विवाह केला आलिया भोगासी या चित्रपटाच्या सेटवर रमेश देव यांची नलिनी यांच्याशी ओळख झाली त्याकाळी रमेश देव आणि सीमादेव यांची जोडी फारच चर्चेत होती अजूनही जेव्हा जेव्हा रमेश देव यांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा दोघांच्या दो प्रेमविवाहाबद्दल चर्चा होते रमेश आणि सीमा यांनी बराच सोबत रुपेरी पडद्यावर घालवला आहे म्हणूनच त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुपरहिट आहे दोघांनीही अनेक सोबत केले आहेत जी सुपरहिट ठरली या दाम्पत्यांना अजिंक्य आणि अभिनय अशी दोन मुले आहेत अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत तर अभिनय देव हे दिग्दर्शक आहेत रमेश देव हे चित्रपटसृष्टीतील देखणे कलाकार होते त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले एकोणीसशे पन्नासच्या सुमारास त्यांना सुरुवातीला छोटी मोठी कामं मिळायची सुरुवातीला ते सहकलाकार किंवा छोट्या भूमिकांमध्ये काम करायची त्याची सुरुवात मराठी चित्रपटापासून झाली मराठी चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांना नायकाची भूमिका मिळायला लागली रमेश देव हे अष्टपैलू कलाकार होते त्यांनी नायक खलनायक सह कलाकाराच्या अनेक भूमिका अत्यंत उत्तमरित्या पार पाडल्या रमेश देव सुरुवातीला पाटलाजीपोर या चित्रपटात दिसून आले रमेश देव यांचे या क्षेत्रामध्ये असणारे गुण व कौशल्य त्यांना त्यांच्या यशाचा मार्ग दाखवत गेले कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली हळूहळू त्यांना अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली कधी छोटी भूमिका मिळायची तर कधी नायकाची मुख्य भूमिका मिळायची एकोणीसशे छप्पन्नमध्ये रमेश देव यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली या चित्रपटाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर झळकले आणि बक्ताक्षणिक चहा त्यांच्या मनामध्ये घर करून बसले अभिनयाचा दांडगा अनुभव असणारे रमेश देव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपटसृष्टीमध्ये समर्पित केलं संपूर्ण आयुष्यभर दशकानुदशके त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचं योगदान दिलं अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका बजावल्या आहेत रमेश देव यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या रमेश देव हे राजविंडा नट असल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे त्या काळात अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या रमेश देव हे उत्कृष्ट अष्टपैलू कलाकार आहेत त्यांनी गाजवलेली प्रत्येक भूमिका रसिकांच्या हृदयात स्थान करून बसली आहे रमेश देव यांना नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिका मिळायच्या परंतु खलनायकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली खलनायक देखील इतका देखणं आणि असू शकतो हे त्यांनी इंडस्ट्रीला पटवून दिलं आणि खलनायकाच्या भूमिकेला त्यांनी एक नवा ग्लॅमर मिळवून दिला अगदी नायकापासून ते खलनायक सहनायक चरित्र अभिनेता अशा अनेक भूमिका त्यांनी उत्तमरित्या पार पडल्या एकेकाळी एक तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दे रमेश देव चित्रपटात असतील तर चित्रपट सुपरहिट होईल असा विश्वास निर्माण झाला होता रमेश देव यांचं मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य आहे मराठी चित्रपटसृष्टीची प्रगती आणि इतिहास रमेश देव यांच्याशिवाय अपूर्णच आहे ते इथवर थांबले नाहीत तर त्यांची ख्याती बॉलिवूडमध्ये देखील पोहोचली हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये रमेश देव यांनी आपले गुण कौशल्य दाखवले आनंद या चित्रपटातील राजेश खन्ना यांचा डॉक्टर मित्र म्हणून साकारलेली रमेश देव यांची भूमिका अत्यंत अजरामर ठरली रमेश देव हे एक अभिनेता निर्माता दिग्दर्शक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत आंधाळा मागतो एक डोळा या चित्रपटातून रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि आनंद या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी ते फार प्रसिद्ध झाले आरती हा हिंदी चित्रपट रमेश देव यांचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता रमेश देव यांनी अनेक टी व्ही मालिकांची निर्मिती केली आहे तसेच अनेक नाटकांचीही निर्मिती केलेली आहे दोनशेहून अधिक जाहिरातींची निर्मिती केलेली आहे नायकाच्या भूमिकेसाठी जसे ते प्रसिद्ध होते तसेच त्यांनी खलनायकाची भूमिका देखील उत्कृष्टरित्या पार पाडली भिंगरी चित्रपटातील रमेश, रमेश, रमेश देव यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका अगदी अविस्मरणीय आहे एक उत्कृष्ट नट बनायला जे काही लागतं ते सर्व रमेश देव यांच्याकडे होतं रमेश देव देखणे रुआदार अभिनयामध्ये पारंगत सर्व गुणसंपन्न शिस्तबद्ध आणि कामावर निष्ठा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं रमेश देव यांची चित्रपट सृष्टीतील कारकिर्द फार मोठी आहे साकारलेल्या प्रत्येक भूमिका रसिकांच्या मनामध्ये खोलवर रुजल्या देवघर भिंगरी आधी कळस मग पाया भैरवी बाप माझा ब्रह्मचारी एक धागा झुकाचा क्षण आला भाग्याचा प्रेम आंधळ असतो सोनियाची पावले आंधळा मागतो एक डोळा ए रे माझ्या मागल्या आलिया भोगाशी आई क्षमा कर रामराम पवणे अवघाची संसार यंदा कर्तव्य आहे पसंत आहे मुलगी सात जन्माचे सोबती जगाच्या पाठीवर आले दर्याला तुफान दोस्त असावा असा सुवासिनी माझी आई वरदक्षिणा प्रेम आणि खून गुरु किल्ली दस लाख मृत्यू आनंद भाग्यलक्ष्मी माझा होशील का शेवटचा मालोसरा खिलोना मस्ताना लाखो मे एक मेरे अपने कोरा कागज प्रेमनगर या चित्रपटांमध्ये साकारलेल्या त्यांच्या भूमिका अजरामर आहेत रमेश देव हे दिग्गज व ज्येष्ठ कलाकार होते मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे जवळपास पाचशेपेक्षा पेक्षा जास्त अधिक चित्रपटांमध्ये रमेश देव यांनी काम केलं अत्यंत देखणे व रुबाबदार असल्याने त्यांचा चाहता वर्ग देखील तितकाच मोठा होता रमेश देव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये आपलं नाव सोनेरी पानावर कोरलेलं आहे त्यांनी त्यांचा त्र्याण्णववा वाढदिवस साजरा केला बरेच दिवस त्यांची प्रकृती बिघडलेली होती दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली बऱ्याच दिग्गज मान्यवरांनी रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली वृद्धापकाळाने ते आजारी असल्यामुळे मुंबईतील धीरुभाई अंबाणे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांच्या परिस्थितीमध्ये दे सुधारणा देखील होत होती परंतु अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं रमेश देव यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट कलाकार हरपला आहे शिवाय चाहत्यांनी देखील रमेश देव यांच्याविषयी असणारं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं रमेश देव यांचा स्वभाव रुबदारपणा त्यांनी गाजवलेल्या भूमिका कायमच आपल्या स्मरणात राहतील गेले पाचहून अधिक दशकं त्यांनी आपलं आयुष्य चित्रपटसृष्टीमध्ये समर्पित केलं आशा या देखण्या दिग्गज अभिनेतेला भावपूर्ण श्रद्धांजली